निवृत्त अधिकाऱ्यांच्या घरावर सिनेस्टाईलने धाड अकरा आरोपी अटक तीन फरार अँटी करप्शनचे अधिकारी असल्याची बतावणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेव्रा निवृत्त अधिकारी यांच्या राहत्या घरी दरोडा टाकणाऱ्या अकरा आरोपींना अटक करून गुन्ह्याची उकल करण्यात रबाळे पोलिसांना यश मिळाले आहे ऐरोली नवी मुंबई येथील राहत्या घरी सहा अनोळखी इसमानी एकमताने आम्ही अँटी करप्शनचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्या घराची झडती घ्यावायची असल्याचे सांगून घरामध्ये प्रवेश करून घरातील रोख रक्कम सोन्याचे विविध दागिने दोन मनगटी घड्याळे चांबड्याची बॅग असा चा एकूण चौतीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादी व त्यांच्या पत्नीस धमकावून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दरोडा टाकून सिनेस्टाइलने चोरी केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली होती ऐरोलीमध्ये निवृत्त अधिकाऱ्यांच्या घरावर धाड टाकण्यासाठी ठकसेनाने स्पेशल सव्वीस चित्रपटांचा फॉर्म्युला अवलंबला अँटी करप्शन विभागाचे अधिकारी असल्याचे भासून सवासा सा, संवादासामध्ये तब्बल चौतीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले आहे या घटनेची चर्चा सुरू झाली आहे या घटनेमध्ये अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत मराठीसाठी नवी मुंबईहून कासिम अली सय्यद रोजी स्टेशन या ठिकाणी एक तीनशे पंच्याण्णवचा गुन्हा झाला होता म्हणजे दरोड्याचा गुन्हा त्याच्यामध्ये एक रिटायर्ड पीडब्ल्यू डी मध्ये एक रिटायर्ड इसम आहेत कांतीलाल यादव म्हणून त्यांच्याकडे आम्ही इन्कम टॅक्सचे किंवा आता अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी आहोत असं म्हणून काही लोकांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या घरामध्ये असलेली जवळजवळ चौतीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल आणि सोन्याचे दागिने हे लोक घेऊन गेले होते याबद्दल गुन्हा दाखल करून एका दिवसामध्येच सुमारे आठ ते नऊ तासामध्येच आमचे सिनियर पी आय कोते आणि क्राईम पी आय आवटी यांनी या सदर गुन्ह्याची उकल केली आहे याच्यामध्ये एकूण अकरा आरोपी आपण आतापर्यंत अटक केलेले आहेत हे सर्व आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे वेग आहेत त्याच्यामध्ये काही आरोपी मुंबई काही पुणे काही कल्याण डोंबिवली अशा ठिकाणचे आरोपी आहेत हे सर्व अकराच्या अकरा आरोपी अटक करून आतापर्यंत आम्ही जवळजवळ पंचवीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे